रिसोड तालुक्यामध्ये गारपीट झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे व पारधी कुटुंबाचे खूप मोठे नुकसान झाले. वाडीवाकद येथे शेतकऱ्यांचे व 25 पारध्यांच्या झोपडींचे खूप मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे तुमचं काय काय नुकसान झालं? गारपिटीमध्ये आमचे 2-2, 4-4, 50-50 कोंबडे होते. कोंबडीने काय झाले, गाय गोरे शेळ्या गेल्यात, चट वाहून गेल्यात. आम्हाला काहीच नाही, फक्त तालपत्री होती. त्याच्यात लेकर दाबले, लेकरामुळे काय झालं, वरून टोपले घेतले, लेकरावर मार झाला. पालस्टरचे टोपले, पालस्टरचे टोपले फाटून फुटाले. तुमच्या पानावर कोणते अधिकारी भेटायला आले होते का? कोणीच नाही आले, तहसीलदार नाही आले, कोणी नाही आले. फक्त हे काय झालं, तहसीलदार आले की गावातून वापस चालले जातात, सरकार आले की सरकार वापस चालले जातात. दिनांक 8-3 गारपीट झाल्यामुळं माझ्या घरात माझा मुलगा आणि मी कॉट खाली बसलो. एकाएकीच वादळ आलं. वादळ आल्याच्या नंतर गारपीट झाली चालू. गारपीट झाल्याच्या नंतर घरामध्ये टीम घसरली. घसरल्यामुळं सर्व गारीचा थर आत साचला. आम्ही कॉटच्या खाली बसलो, पलंगाच्या खाली बसलो तर कमरे इतकं असं पाण्यात बसेल होतो माझा मुलगा आणि मी. भीती वाटत होती तर ते सर्व असं टीम मदत आले. मदत आल्याच्या नंतर गारीचा पूर्ण असा गंध साचला होता घरामध्ये. गावातल्या लोकांचं किती लोकांचं नुकसान झालं गावामध्ये? पूर्ण सर्वच गावाचं नुकसान झाल्यासारखं, म्हणजे कोणीच असं त्याच्यातून चुकेल नाही. सर्वच गावाचं नुकसान झालेलं आहे. शेतीमधलं? शेतीमध्ये माझा गहू होता 2 एकर मध्ये, ते गहू पण गेला. असं किती कुटुंब तुमचं मेंढपाळीचं इथं आलेलं होतं? इथं 11 जण आले. काय झालं मग, मेंढ्या चारायला गेलं त्या दिवशी काय झालं? मेंढ्या चारायला गेले त्या दिवशी म्हणजे तिकडून मेंढ्या आल्या पाण्यावर. 2 वाजताच्या टायमाला मेंढ्या लगेच तळ्यात गेल्या, त्या घराने झापटल्या. आताच जाऊन किती मेंढ्या गेल्या? ते आपल्या 350 मेंढ्या होते. येता वेळेस गारी लागल्या तर एका ते पडलेल्या घराचा सहारा घेतला तर मग ते घरच अंगावर पडत होत, पण थोडीशी पुढे जाऊन दगडावर पडली. ते काटे गिटे लागले, अंगात धसले काही, डोळ्याला मार लागला. हे पूर्ण अंग, हे पाय पण अशी हिरवी झाली. पूर्ण पाय हिरवेगार झाली, तशी बेशुद पडले, म्हणजे असं काहीच माहिती नाही झालं. तुम्हाला भेटण्यासाठी कुठले कुठले अधिकारी आले होते? अधिकारी सर्व, कलेक्टर, हे तिथं दवाखान्यात पण काही. काय मदत मिळाली का तुम्हाला? मदत मिळाली का? मदत काहीच नाही मिळाली अजून. जिल्हाधिकारी वासिम यांनी जर या प्रकरणात लक्ष घातले तर तेथील पारधी कुटुंबाचे 100 लोकांचे पुनर्वसन होऊ शकते, त्यांना घरकुल मिळू शकते. म्हणून मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करते की वासिम कलेक्टर यांना फोन करून दबाव आणावा. कलेक्टरचा नंबर आहे 0725-23-34-34. मी रोहिणी खंडारे, वासिम, महाराष्ट्राहून इंडिया अनहटसाठी.